आता ते संसार उपयोगी वस्तू वाटप करताना त्याचे काही निकष आहेत, त्या निकषामध्ये स्वतःचे लोकप्रतिनिधीच्या घरी नसावं, कार्यालयात नसावं. पण ह्यांनी त्या सगळ्या कायद्याचं उल्लंघन करून सगळं घडवून वाटप केलं. त्यानंतर मी एक पत्र दिलं, त्याची प्रत आता माझ्याकडे आहे, मी तुम्हाला देईन याच्या प्रत नंतर. मी सर त्या कामगार अधिकाऱ्याची परवानगी घेऊन एक कॅम्प लावला जिंतूर आणि आडगावमध्ये. त्या कॅम्पच्या माध्यमातून आपण काही आधार त्या लेबर कार्डच्या नोंदी करून घेतल्या, ऑनलाईन करून घेतले. त्या ऑनलाईन करायला परवानगी सुद्धा त्या अधिकाऱ्याने संबंधित अधिकाऱ्याने दिलेली, त्याची सुद्धा तुम्हाला प्रत आहे. आणि ऑनलाईन झाल्यानंतर त्याला जेव्हा साहित्य वाटप करायचं आहे, तर आमदार महोदयांनी या ठिकाणी त्या सगळ्या साहित्य वाटप करण्यास त्या एजन्सीला प्रेशर आणणं, मंत्री महोदयाला बोलणं, सचिवाला राज्याच्या बोलणं, विभागीय आयुक्ताला बोलणं की ह्यांच्या मार्फत द्यायचेच नाही, मीच वाटप करी. लोकप्रतिनिधीचा सन्मान नाही, सत्ताधारी असो का विरोधी पक्षातला असो, लोकप्रतिनिधीचा तो सन्मान आहे. तुम्ही तुमच्या परीने काय वाटप केले आम्ही विचारलं नाही. अरे खासदार म्हणून मी एखादी गोष्ट करीत असेल तर तुम्हाला त्याला विरोध करायचं काही कारण नाही. पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश एवढा आहे की खासदार म्हणून काम करत असताना विरोधी पक्षातल्या खासदार म्हणून सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून ज्या पद्धतीची अडवणूक केली जाते त्या धर्तीवर आज आपण सगळ्या पत्रकारांशी काही संवाद साधणार आहोत. विशेष म्हणजे आता कुठल्याही रस्त्याचं उद्घाटन असो हे असो त्यांनी करायचं म्हणजे परस्पर केलं तरी चालते, आम्ही म्हणतो नियमानं करायचं. आता बोरी ते कौसडी रस्ता हा सीआरएफ मधला रस्ता आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या निधीतून माझ्या परस्परच आमदारांबाईनं त्याचं उद्घाटन करून टाकलं. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या रस्त्याचं उद्घाटन करायला आम्ही गेलो, नियमानं करायचं ठरलं, तिथे बी कुरघोड्या करायचा सुरू प्रयत्न. म्हणजे तुम्ही केले ते सगळे योग्य आहे, आम्ही केले की चूक आहे अशी धारणा यांची झालेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.